मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे आता बघा काय झालंय की जगातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असं देशातली असं आपण मुंबई महानगरपालिकेचं वर्णन करतो आणि इतके रिसोर्सेस आहेत रिसोर्सेस असले तर विकास झाला पाहिजे ही महानगरपालिका पुढे गेली पाहिजे पण अशी परिस्थिती काही दिसत नाहीये आत्ताच केंद्र सरकारने एक इंडेक्स घोषित केला आणि मिलियन प्लस म्युनिसिपालिटीज अँड म्युन्सिपल परफॉर्मन्स इंडेक्स असं त्याचं नाव आहे मागच्या वेळेस मला आठवतं की हा इंडेक्स ज्यावेळेस आला होता दोन हजार सतरा साली तर इलेक्शनमध्ये मला असं वाटतं की त्यावेळेस माननीय आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे पक्षप्रमुख हे या इंडेक्सचाच हवाला देत होते की बघा या इंडेक्समध्ये आम्ही किती चांगलं काम केलंय त्यामुळे या इंडेक्सवर तर आपला विश्वास आहेच आता या इंडेक्स मधली अवस्था अशी आहे की चौथ्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड आहे पाचव्या क्रमांकावर पुणे आहे आणि मुंबई ही आठव्या क्रमांकावर गेली आहे पण ते ठीक आहे म्हणजे तेव्हा तुम्ही एक क्रमांक म्हणत होता पण ते ठीक आहे महत्वाचं काय आहे की जे आम्ही सातत्याने म्हणतो की मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे मग अशी आमचे मुख्यमंत्री मोदय सांगत होते की मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी काही लोक समजतात पण माझं मत आहे महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात अशी परिस्थिती या महानगरपालिकेची आहे आपल्याला आश्चर्य वाटेल देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे त्यांचं रँक इन फायनान्शियल मॅनेजमेंट किती असावा फायनान्शियल मॅनेजमेंट मधला आपला रँक आहे फोर्टी फाईव्ह पंचेचाळीसावा देशामध्ये पंचेचाळीसाव्या नंबरवर आपण आहोत आठव्या नंबरवर नवी मुंबई आहे चौदाव्या नंबरवर पुणे आहे सतराव्यावर पिंपरी चिंचवड आहे अगदी नागपूर देखील आपल्यावर गेली आहे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये नागपूरचा क्रमांकही जी या कुठल्याही महानगरपालिकेच्या तुलनेत गरीब महानगरपालिका आहे रिसोर्सेस कमी आहे त्याचाही नंबर आपल्यावर आहे फायनान्शियल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मुंबईला कुठे नेऊन ठेवलं आपण फोर्टी फिफ्थ पंचेचाळीसाव्या क्रमांकावर आणि याचा जर ग्रॅन्युलर डाटा आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून लक्षात येतं की कि किती प्रकारचे मिसमॅनेजमेंट्स या मुंबईमध्ये आपण करतो आणि कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटला लुटून नेण्याचं काम या मुंबई शहरामध्ये होत आहे आणि म्हणून आपण भावना किती चांगली असेल मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं होतं छोटस होतं पण भावना खूप सुंदर होती की मुंबईकरांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे गरीबांना द्यायचं आहे श्रमिकांना द्यायचं आहे पण देण्याच्या नावाखाली आपण घेतोय आपण या ठिकाणी सफाई कामगारांना जी काही घरं देण्याची योजना आहे आमचे सहकारी त्यातला भ्रष्टाचार मांडणार आहेत आपण त्याला चेहरा सुंदर दिलाय सफाई कामगाराला घर गर। पण प्रत्यक्षामध्ये सफाई कामगाराच्या नावावर आपल्या स्वतःच्या तिजोऱ्या कशा भरल्या या संदर्भात अमित साटम तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील आणि केवढा मोठा भ्रष्टाचार या योजनेमध्ये आपण केला म्हणजे सफाई कामगाराला देखील आपण सोडायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते खर तर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा बीकेसी मुलुंड दहिसर वरळी नेस्को बायकळा एकही सेंटर एकही सेंटर भ्रष्टाचारात सुटलं नाही खरं म्हणजे आमची आ, कोणी आपल्या युनेस्को काय युएन तारीफ केली अजून आमची कोर्टाने तारीफ केली खरं म्हणजे हे कधीतरी कोर्टापनोर गेलं पाहिजे हे घोटाळे कारण कोर्ट एखाद्या मुद्द्यावर बोलल्यानंतर आपण आपली पाठ थुपटून घेतो त्याच वेळी हे जे एवढे घोटाळे झाले आहेत ना कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा उपकरण खरेदीत घोटाळा संचालनाच्या कंत्राटात घोटाळा मनुष्यबळ पुराठ्यात घोटाळा डेड बॉडी कव्हर खरेदीत घोटाळा फेस मास्क सॅनिटायझर फेसशिल्ड खरेदीत घोटाळा पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा भंगारात घोटाळा रस्ते चरभरणीत घोटाळा आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा पेंगबिन देखभालीत घोटाळा ई टेंडरमध्ये घोटाळा नालेसफाईत घोटाळा उद्यान विकासात घोटाळा पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळा मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा केईएम रुग्णालयामध्ये घोटाळा बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा बदल्यांमध्ये घोटाळा म्हणजे मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे आणि याच्यावर आम्ही बोललो तर आम्ही कोण महाराष्ट्राचे शत्रू मुंबईचे शत्रू मराठी माणसाचे शत्रू म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईला लुटून खाणारे मराठी माणसाचे दैवत मराठी माणसांचे ते हितचिंतक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आवाज उठवतात तो आवाज दाबण्याकरता आम्ही शत्रू पण काळजी करू नका मुंबईचा मराठी माणूस असो की अमराठी माणूस असो प्रत्येकाच्या लक्षात या कोविडमध्ये आलाय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लाय कोण आपला शत्रू आहे हे प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे